मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली। राज ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये असताना फोनवर ही चर्चा झाली। राज ठाकरेंच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर फोनवरील चर्चा ही महत्त्वाची घटना समजली जाते। शिवसेनेला लागलेल्या महागळतीमध्ये उदय सामंत यांचेही नाव जोडलं गेल्यानं आता केवळ चार मंत्री ठाकरेंसोबत राहिले आणि विशेष म्हणजे विधानसभेतले केवळ आदित्य ठाकरेच आता आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा देऊन लढतात। शिवसेना समर्थक अपक्ष मंत्री शंकरराव गडाख अजून तरी मुंबईमध्ये आहेत, मात्र शिवसेनेच्या तब्बल 9 मंत्र्यांनी आता गुवाहाटी गाठली आहे। गुलाबराव पाटलांना पुन्हा पानटपरीवर बसव आणि प्रकाश सुर्वेंना भाजी विकायला लावू अशा विखारी शब्दांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर हल्ला बोल केला। शिवसेनेनं ज्यांना आमदार केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असं म्हणत संजय राऊत यांनी आमदारांची कुंडलीच बाहेर काढली। आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेबद्दल गौप्यस्फोट केलाय। 20 मेला उद्धव ठाकरेंनी शिंदेंना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का असं विचारलं होतं, पण 20 जूनला बंडच झालं आणि आदित्य ठाकरे म्हणाले तर बंडखोरांनी आपल्यासमोर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं। युवासेनेच्या कार्यकारिणी मेळाव्यामध्ये तमाम शिवसैनिक आणि युवासेनेला वचनपत्र देण्यात आले, यामध्ये आता गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली असं आवाहन करण्यात आलंय। शिवसैनिक एकलव्यासारखे एकनिष्ठ आहेत, याचा सार्थ अभिमान असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले। विधानसभेचं तातडीनं अधिवेशन बोलावण्याची काँग्रेसनं मागणी केली आहे। राज्यपालांनी सर्व आमदारांना बोलावलं पाहिजे असं नाना पटोले यांनी म्हटलंय, तर शिवसेना संपवण्याचं भाजपचं कारस्थान आहे, महाराष्ट्राची बदनामी भाजप करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला। शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी परत येण्यासाठी अजूनही संपर्क सुरू असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आणि जालना जिल्ह्यातले नेते अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। अब्दुल सत्तार संदीपान भुमरे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, दोघे संपर्कात असल्याचं खोतकर म्हणालेत आणि उद्या जालन्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे। राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्य गृह विभागानं हा अलर्ट जारी केलाय। शिवसेना बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय, तसंच मुंबई आणि एमएमआरडीए भागामध्ये विशेष खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यात राजकीय पेच प्रसंगामुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यामुळे अलर्ट देण्यात आलाय। ठाण्यामध्ये संजय राऊतांचा पुतळा जाळण्यात आलाय। 3 हात नाका इथं राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। एकनाथ शिंदे समर्थक राऊतांविरोधात आक्रमक झाले आणि त्यांनी राऊतांचा पुतळा जाळला। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड या अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात त्यांच्या शिंदे समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। रॅली काढून सत्तार यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आणि सभा घेण्यात आली। अब्दुल सत्तार जे करतील ते कार्यकर्त्यांना मान्य असेल यावेळी सांगण्यात आलं। या रॅलीचं नेतृत्व सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी केलं। नांदगावमध्ये बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या कार्यालयाला संरक्षण देत समर्थकांनी घोषणाबाजी केली। यावेळी फलक झळकावत कांदे यांच्या बंडखोरीचं समर्थन केलं। दुसरीकडे राज्यात बंडखोर आमदारांच्या कार्यालयाला लक्ष्य केलं जात असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बंडखोर कांदे यांच्या निवासस्थानासह कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। जळगावातल्या चोपडाच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे। विधानसभेच्या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे। त्यांच्या जळगाव इथल्या निवासस्थानाच्या गेटवर ही नोटीस प्रशासनाच्या वतीनं लावण्यात आली आहे। मुंबईतल्या शिवडी कॉटन ग्रीन भागात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आले। या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात समर्थकांनी आंदोलन केलं। शिवाय आता मुंबईत विविध ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले जात आहेत। महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी आता बॅनरबाजी सुरू केली आहे। यावेळी अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा विद्यमान शहर अध्यक्ष संजय छल्लारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी बॅनर लावले। निफाडमध्ये एक बॅनर सध्या चांगलंच लक्ष वेधून घेत आहे, कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी आता राष्ट्रवादीनं बॅनर झळकावलेत। राष्ट्रवादीनं चांदोलीतल्या चौफुली आणि त्रिफुलीवर बॅनर लावलेत आणि त्यावर उद्धवजी के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में असं छापलंय। यापूर्वी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी बॅनर लावलेले।
राज्यात आता आजपासून पाऊस सक्रिय झालाय. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झालीय तर कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 5 दिवस कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातल्या अनेक गावांना पावसानं झोडपले, त्यामुळे रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना आता वेग येणारे. बळीराजा सुखावला गेलाय आणि गेल्या आठवड्याभरापासून या परिसरात वरुणराजाची दमदार बॅटिंग सुरू आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये संध्याकाळी जोरदार पाऊस झाला, त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना गती मिळणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्र सुरू होऊन 3 आठवडे उलटून सुद्धा पाऊस झाला नाही, त्यामुळे जिल्हाभरात पेरण्या खोळंबल्यात आणि अशात मुसळधार पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावलाय. 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना पेरण्या करता येणार आहेत. मालेगावमधल्या मोसम नदीपात्रामध्ये रक्तमिश्रित पाणी येत असल्यानं मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत आहे. कत्तलखान्याचं रक्तमिश्रित पाणी थेट ड्रेनेजद्वारे मोसम नदीपात्रात सोडलं जात आहे. मात्र ड्रेनेजमध्ये घाण साचल्यानं पाणी थेट सांडवा पुलावर आल्यानं व्यावसायिकांची चांगलीच अडचण निर्माण झाली. वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झालेत. या पाण्यामध्ये रासायनिक पाणी मिसळल्यानं मासे मृत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आणि या दूषित पाण्यामुळे अन्य प्राण्यांच्या जीवाला आता धोका निर्माण झालाय. राजर्षी शाहूंचं कार्य आणि विचार वृद्धिंगत करणाऱ्या डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना राजर्षी शाहू पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. सन्मानचिन्हासह 1 लाख रुपये पुरस्कार म्हणून देण्यात आला. तसंच कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात 48व्या राजर्षी शाहू जयंती उत्सवात या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. इंधन बचत आणि तोट्यातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळानं डिझेलवर धावणाऱ्या बस सीएनजी करण्याचा आता निर्णय घेतलाय. यामध्ये 1000 बस सीएनजीमध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत. या कामासाठी एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे आणि 1 वर्षात हे काम पूर्ण होईल अशी माहिती एसटी महामंडळानं दिली. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे